नमस्कार मी प्राध्यापक कविता पाटील हिंगोले आपण सुती तंतू कॉटन फायबर विषयीची माहिती सांगणार आहे सुती तंतू म्हणजेच कापूस मानवास माहिती असलेल्या सर्वात पुरातन तंतू पैकी सुती तंतू हा एक तंतू आहे प्राचीन काळापासून कापसाची लागवड केली जाते आज कपड्यांमध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे नैसर्गिक तंतू पासून बनणारे सुती कापड आहे सुती तंतूला पांढरे सोने व्हाईट गोल्ड असे म्हणतात कारण कापसाला चांगला भाव मिळतो कापसाचे उत्पादन घेतो भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे त्यामुळे भारताचा आर्थिक विकास होतो सुती तंतू कॉटन जे तंतू निसर्गात मूळ स्वरूपात उपलब्ध असतात त्यांना नैसर्गिक तंतू म्हणतात निसर्गातील झाडापासून मिळणाऱ्या तंतूंना वनस्पतीज किंवा सेल्युलोज तंतू म्हणतात उदाहरणार्थ सुती तंतू सुन इत्यादी हे तंतू हा नैसर्गिक तंतू तंतू आहे सुती म्हणजेच कापूस हा नैसर्गिक तंतू आहे कारण तो निसर्गात तंतू स्वरूपात प्राप्त होतो तो रासायनिक दृष्ट्या सेल्युलोजचा बनलेला असतो म्हणून त्याचा समावेश नैसर्गिक सेल्युलोजजन्य तंतू या गटात होतो कपाशीच्या झाडावर बोंडामधील बियांच्या बाह्य त्वचेवर वाढलेले केस म्हणजे सुती तंतू बियांच्या म्हणजेच सरकीच्या बाह्य त्वचेवर वाढलेले केस असतात म्हणून त्यांना बियावरील तंतू असे म्हणतात कापसाचे इंग्रजी नाव कॉटन असे आहे हे नाव क्योटन या अरेबिक शब्दावरून आलेले आहे या शब्दाचा अर्थ जिंकून घेतलेल्या प्रदेशात आढळलेले झाड असं आहे जगभरातील उष्ण कटिबंधीय आणि उपोक उपोष्ण कटिबंधीय प्रदेशातील मूळ झुडूप आहे कापूस उत्पादक देश आज भारत चीन अमेरिका ब्राझील रशिया आणि अर्जेंटिना हे सुती तंतूचे उत्पादन करणारे प्रमुख देश सुती अनेक शतकापासून जगभर प्रसिद्ध आहे कापूस उत्पादक प्रदेश भारतात दक्षिण भारत पठारांवर महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते कापसाची लागवड कल्टिव्हेशन ऑफ कॉटन हवामान उष्ण किंवा उष्ण दमट हवामानात कापसाची वाढ चांगली होते जमीन कापसा जमीन कापसाला कसदार भुसभुशीत आवश्यक असते पाऊस कापसाच्या वाढीच्या काळात पाऊस कमी पण सर्वत्र सारखा असणे गरजेचे असते झाडाची उंची पूर्ण वाढ झालेल्या कपाशीच्या झाडाची उंची तीन फूट ते सहा फूट असते कपाशीचे फुल कपाशीचे बी पेरल्यावर शंभर दिवसांनी फुले येतात फुलांचा फिकट पिवळा रंग बदलून फिकट गुलाबी व नंतर लालसर जांभळा होतो दोन ते तीन दिवसात फुलांच्या पडतात बोंड उरते कपाशीचे बोंड झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यावर बोंडे येतात या बोंडात बी भोवती तंतूची वाढ होत असते या बोंडाचा आकार हळूहळू वाढत जातो बोंड उमळण्यापूर्वी ते दीड इंच लांब व एक इंच व्यासाचे असते पन्नास ते ऐंशी दिवसानंतर बोंडू मलते व आतील कापूस दिसू लागतो कपाशीच्या काही विशिष्ट जाती पाहूया अर्बोरियम कापूस व हर्बोशियम कापूस या कापसाचे मूळ भारत व पाकिस्तान देश आहे याचे मूळ भारतात असल्या कारणाने याला देशी कापूस असे म्हणतात या जातीचे तंतू जाडेभरडे कमी लांबीचे पण मजबूत असतात या कापसाला आशियाई किंवा जुन्या जगाचा कापूस असे म्हणतात हिरसोटम कापूस हिरसोटम कापसाला नव्या जगाचा कापूस उंचावरील कापूस मेक्सिकन कापूस असेही म्हणतात ही कापूस उत्पादनात क्रांती करणारी जात आहे या जातीचा उगम अमेरिकेत झाला आशियाई कापसापेक्षा या तंतूची लांबी व गुणधर्म चांगले असतात ही जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली कापसाची प्रजाती आहे बर्बनडेन्स कापूस बर्बंडे कापसाला इजिप्शियन कॉटन असे म्हणतात हे तंतू अतिशय तलम व सर्वात जास्त लांब असतात श्रीमंताची जात म्हणून हा कापूस प्रसिद्ध आहे बीटी कापूस बीटी कॉटन बॅसिलस स्टेरिंग जोन्सिस या पेशीचा उपयोग करून कापसाच्या मूळ पेशी व झाडांच्या पेशीय रचनेत जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने जनुकीय सुधारित बदल घडून आणतात यामुळे कापसाची रोग प्रतिकार शक्ती वाढते व वा त्याच्या ऊतीमध्ये नैसर्गिक कीटकनाशका नाशक तयार होते त्यामुळे प्रादुर्भाव होत नाही या कापसाला कापूस असे म्हणतात कापूस ही अनुवांशिक दृष्ट्या सुधारित कीटक प्रतिरोधक वनस्पती कापसाची जात आहे जी बोंड अळीचा सामना करण्यासाठी कीटकनाशक तयार करते सेंद्रिय कापूस ऑरगॅनिक कॉटन अलीकडच्या काळात फक्त सेंद्रिय कापसाला युरोप देशामध्ये दे वाढती मागणी आहे सेंद्रिय कापूस हे सामान्यतः अनुवांशिकरित्या सुधारित न केलेल्या वनस्पतीतील कापूस म्हणून समजले जाते आणि ते खते किंवा की कीटकनाशके यासारख्या कोणत्याही कृत्रिम ऋषी रसायनांचा वापर न करता पीक घेतल्याचे प्रमाणित केले जाते म्हणून सेंद्रिय कापूस हा आरोग्यदायी व पर्यावरणपूरक आहे व जमिनीची सुपकता कायम ठेवते भारतात तंतूच्या उत्पादनासाठी लक्ष्मी वर लक्ष्मी विरणार वन नाईन्टी सेव्हन या इत्यादी जातीची जास्त प्रमाणात लागवड केली जाते नैसर्गिक रंगीत सुती वस्त्र निसर्गात रंगीत कापसापासून रंगीत सुती वस्त्र तयार होते याला रंग दिल्या जात नाही तपकिरी हिरव्या व लालसर कापसाचे अल्प प्रमाणात उत्पादन घेतले जाते नैसर्गिक रंगीत सुती वस्त्रामुळे रंग देण्याचा खर्च वाचतो नैसर्गिक रंगीत कापसाचा रंग फिक्का होत नाही रंगीत सुती वस्त्राचा रंग आरोग्यास हानिकारक नसतो नैसर्गिक रंगीत सुती वस्त्रे पर्यावरणपूरक असतात कारण कृत्रिम रंगापासून होणारे प्रदूषण होत नाही सुती धागा स्तुती तंतू पासून धाका उत्पादन प्रक्रियेतील पायऱ्या वेसणे सरकी काढणे व गाठी बांधणे श्रेणीबद्ध करणे तंतू मोकळे करणे स्वच्छ करणे व मिश्रण करणे केल्यानंतर लॅप तयार होते पिंजरणे प्रक्रियेत काठ स्लायवर पेळू तयार करतात विंचरणे विंचरणे प्रक्रियेत कोम स्लायवर लांब तंतू पासून पेळू तयार करतात पिळू ओढणे पेळू ओढून लांबी वाढवतात पेळू पिळणे पेळूला थोडा पिळ देतात कताई पेळूला आवश्यक तेवढा पीळ देऊन धागा तयार होतो सुती धागा उत्पादन पद्धती पिकिंग बोंड उमलल्यानंतर झाडावर कापूस गोळा करतात कापूस गोळा करण्याचे काम दोन प्रकारे केले जाते हाताने वेचणी करणे दुसरं यंत्राने वेचणी करणे हाताने वेचणी करणे झाडावरील सर्व बोंडे एकाच वेळी उमलत नाहीत त्यामुळे वेचणी तीन ते चार वेळा केली जाते गोळा केलेला कापूस अधिक स्वच्छ असतो तसेच एक सारख्या दर्जाचा असतो ही प्रक्रिया तंतू तुटू नये म्हणून काळजीपूर्वक करतात महाराष्ट्रात कापसाची हाताने करतात यंत्राने वेचणी करणे यांत्रिक पद्धतीने वेचणी करताना सर्व बोंडे उमलल्यानंतरच कापूस गोळा करतात झाडावर विशिष्ट रसायनांचे फवारे मारतात त्यामुळे पाने गळून पडतात व राहिलेली बोंडी बोंडे यंत्राने एकदमच गोळा केली जातात या कापसात काळ्या पाणी अन्य कचराही मिसळला असतो अठराशे पस्तीस मध्ये अमेरिकेतील रस जॉन व मॅक या बंधूंनी कापसाची बोंडे वेचणी करण्याच्या यंत्राचा शोध लावला या यंत्राचा शोध लागल्यामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढले जिनिंग फॅक्टरीमध्ये आणलेला कापूस शेतकरी शेतात कापसाचे पीक घेतो कापूस कॉटन मार्केट मार्केटमध्ये किंवा डायरेक्ट जीनिंग फॅक्टरी मध्ये आणल्या जातो त्यानंतर कापूस कापड मिल मध्ये जातो सरकी काढणे व गाठी बांधणे जिनिंग अँड बेलिंग वेसलेला कापूस सरकी काढण्यासाठी जिनरी मध्ये आणला जातो सरकी काढणाऱ्या यंत्रास जिन असे म्हणतात एलिव्हिटने या शास्त्रज्ञाने सतराशे चौऱ्यान मध्ये जिन या यंत्राचा शोध लावला या महत्वपूर्ण शोधामुळे सुती वस्त्र व्यवसायाची वेगाने प्रगती झाली आधुनिक यंत्रामध्ये सरकी बरोबर अन्य कचराही काढला जातो श्रेणीबद्ध करणे ग्रेडिंग गाठीमध्ये बांधलेला कापूस एक सारख्या दर्जाचा नसतो निरनिराळ्या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या कापसाचे म्हणजेच तंतूचे गुणधर्म लांबी रंग व शुद्धता वेगवेगळे वे असतात सुती धागा बनवताना सुती तंतू दर्जाचे असणे आवश्यक असते तंतूची शुद्धता लांबी गुणधर्म यांचे निरीक्षण करून तंतूचा दर्जा ठरतो दर्जानुसार तंतूंना विशिष्ट श्रेणी दिली जाते या श्रेणीनुसार तंतूची व कापडाची किंमत निश्चित होते कापसाच्या गाठी बेल्स सरकी काढलेला कापूस गोंधपाट्याच्या मोठ्या पिशव्यांमध्ये दाबून भरला जातो पूर्ण दाबलेल्या स्थितीत त्या भोवती धातूच्या पट्ट्या गुंडाळतात याला कापसाच्या गाठी असे म्हणतात कापसाची प्रत्येक गाठ एकशे ऐंशी किलोग्रॅम वजनाची असते कापसाच्या गाठीची लांबी एकशे वीस सेंटीमीटर रुंदी पन्नास सेंटीमीटर व जाळी चाळीस सेंटीमीटर असते या गाठी कापड गिरण्यांकडे पाठवल्या जातात तंतू मोकळे करणे स्वच्छ करणे व मिश्रण करणे ओपनिंग क्लिनिंग अँड ब्लेंडिंग सुती तंतूच्या गाठी गिरण्यांमध्ये आणल्यानंतर यांत्रिक पद्धतीने गाठीतील तंतू प्रथम मोकळे केले जातात. तसेच त्यात अडकून राहिलेल्या काड्या पाने इतर घाण काढून टाकतात व तंतू स्वच्छ करतात. वेगवेगळ्या गाठीमधले सुती तंतू एकत्र केले जातात. यामुळे तयार होणारा धागा एकसारख्या दर्जाचा तयार होतो. तयार होणाऱ्या धाग्याचा दर्जा तंतू मोकळे करणे स्वच्छ करणे व त्यांचे एकसारख्या प्रमाणात मिश्रण करणे यावर ठरत असते या, या तंतूचा अर्धा इंच ते पाऊन इंच जाडीचा चादरी प्रमाणे लांबट थर तयार करतात व तो गुंडळतात याला लॅप असे म्हणतात सुती धागा निर्मितीतील पाऱ्या पुढील प्रमाणे आहेत लॅप ते कार्ड कार्टलायवर पिंजणे प्रक्रिया कार्ड कार्टलायवर ते कोम स्लायवर विंचरणे प्रक्रिया रोविंग पिळू ओढणे प्रक्रिया रोविंग पिळू ते धागा पिळ देणे प्रक्रिया धागे बॉबीनवर स्पूल किंवा कोनवर गुंडाळणे प्रक्रिया पिंजणे कार्डिंग प्रोसेस मधील तंतू एकमेकात गुंतलेले असतात तसेच त्यात अजूनही काही अशुद्ध घटक राहिलेले असतात हे अशुद्ध घटक काढून तंतू सरळ करण्याच्या प्रक्रियेला पिंजणे असे म्हणतात या प्रक्रियेमुळे अडकलेले तंतू एकमेकांपासून वेगळे होतात तंतूची लांबीच्या दिशेत काही प्रमाणात समांतर मांडणी केली जाते पिंजलेल्या तंतूचा यंत्रामधून बाहेर पडताना अत्यंत तलम थर तयार होतो त्याला पेळू म्हणतात या तलम पटलापासून पाऊण इंच ते एक इंच व्यासाच्या दोरीप्रमाणे लांब पेळू बनवला जातो याला पिंजलेला पेळू काठ स्लायवर असे म्हणतात या पेळूची जाडी सर्वत्र सारखी नसते पेळूतील तंतूची मांडणी एकमेकांना अगदी समांतर नसते ओढून व पिळ देऊन धागा बनवतात या धाग्यांना काड यान असे म्हणतात हे धागे वापरून हलक्या प्रतीची सुती वस्त्रे बनवता येतात या वस्त्रांची किंमत सुद्धा कमी असते विंचरणे कोंबी ज्यावेळी जाडीचे तल्लम मऊ व मजबूत धागे बनवण्याची आवश्यकता असते त्यावेळी ही प्रक्रिया केली जाते पेळीतून तंतूची एकमेकांशी अधिक समांतर मांडणी करून काही कमी लांबीचे सुती तंतू लांब तंतू पासून वेगळ्यात वेगळे करण्याच्या प्रक्रियेला विंचरणे असे म्हणतात उरलेल्या फक्त लांब तंतूचे पेळू बनवले जातात यांना कोम स्लायवर असे म्हणतात मधील म्हणजे पिंजलेल्या पेळू मधील वीस टक्के ते पंचवीस टक्के तंतू या पायरीत काढले जातात कोम स्लायवर पासून म्हणजेच विंचरलेल्या पेळू पासून तयार झालेले धागे वापरून वस्त्र अधिक चांगल्या दर्जाचे टिकाऊ तल्लम व किमती असते चित्रात आपण विंचरणे प्रक्रियेतील कंगवा पाहता हा त्याचा उपयोग पारंपारिक पद्धतीने सुती तंतू विणण्यासाठी केला जातो पेडू ओढणे ड्रॉइंग यात पिळूतील तंतू लांबीच्या दिशेत ओढले जातात यामुळे पिळूची लांबी वाढते व वा जाडी कमी होते हे पिळू एकसारख्या जाडीचे असतात यातील तंतू अधिक समांतर व एकसारखे असतात या पायरीत प्रथमच त्यांना थोडा प्री स्पिळ दिला जातो पेने रोविंग पिळणे या प्रक्रियेत पिळू ओढण्याची प्रक्रिया अनेक अनेक वेळा केली जाते त्यामुळे कमी होऊन पेन्सिलाच्या शिसाळे एवढी होते यात पिळूंना काही प्रमाणात पीळ दिल्या जातो त्यामुळे तंतू फक्त एकत्र धरून ठेवले जातात त्यास मजबूती नसते थोडा ताण दिला असतात ते तुटतात कता स्पिनिंग तंतूंना पिळी देऊन धागा तयार करण्याच्या प्रक्रियेतील ही शेवटची पायरी आहे धाग्याच्या जाडीनुसार आवश्यक त्या प्रमाणात ओढून बारीक केले जातात त्यांना योग्य प्रमाणात पिळी दिल्या जातो तयार झालेल्या धाग्याला बॉबीनवर गुंडाळले जाते कापसापासून पारंपारिक व यांत्रिक पद्धतीने धागा तयार करण्याची प्रक्रिया आपण पाहणार आहोत सर्वप्रथम कापसातील काडी कचरा पाने काढून कापूस स्वच्छ केला जातो त्यानंतर कापसातील बिया सरकी काढली जाते सरकी काढताना आपल्याला दिसत आहे धनुष्याने सुती तंतू पिंजले मोकळे केले जातात सुती तंतू एकमेकांना समांतर करण्यासाठी पातळ थर केला जातो पातळ थरातील तंतू परत मोकळे केले जातात स्टिक किंवा काळीवर गुंडाळून एक सारखा तलम बनवला जातो पेळू तयार होताना आपल्याला दिसत आहे पेळूच्या वरच्या व खालच्या बाजूचा थोडा भाग काढून हा पेळू लांबीच्या दिशेत ओढून चरख्यावर धागा पिळ देऊन धागा तयार होतो कापसातून सरकी काढण्यासाठी कापूस जिन मध्ये आणतात कापसात अडकलेला काडी कचरा पाने व घाण काढून टाकतात त्यातून सरकी काढतात आपला स्वच्छ सरकी काढलेला कापूस दिसत आहे सरकी काढल्यानंतर कापसाच्या गाठी तयार करतात आपण जिन मध्ये तयार झालेली कापसाची गाठ पाहत आहात त्यानंतर ही गाठ गोंद कापड किंवा प्लास्टिक मध्ये गुंडाळतात जिनिंग प्रोसेस नंतर ह्या गाठी मिल मध्ये कापड गिरणीमध्ये आणतात कापूस हा निरनिराळ्या गाठीत असतो म्हणून गाठी, गाठी पसरवतात व द्वारे वरच्या थरातील सुती तंतूला घेतल्या जाते त्यामुळे निरनिराळ्या गाठीतील संतू तंतू एक, एकत्र एक मिसळले जातात कापूस द्वारे मिसळताना आपल्याला दिसत आहे कापसात राहिलेला कचरा पाने काळ्या इतर घाण काढून टाकतात व तंतू स्वच्छ करून मोकळे करतात आपण स्वच्छ व मोकळा केलेला कापूस पाहत आहात कापूस पिंजून पाऊन इंच ते एक इंच व्यासाचा दोरी प्रमाणे अत्यंत तलम व लांब पेळू तयार होतो याला स्लायव्हर असे म्हणतात पेळूतील तंतू लांबीच्या दिशेत ओढले जातात व पेळूची लांबी वाढते व वा जाडी कमी होते पेळू ओढतात व पी देऊन कार्डे डॅन तयार होतात पिंजून धागा तयार होतो सुती तंतूचा जाडा थर तयार करतात व तो गुंडाळतात त्याला लॅप असे म्हणतात लॅप मधील तंतू एकमेकात गुंतलेले असतात अशुद्ध घटक काढून तंतू एकमेकांना समांतर करतात आपण तयार झालेली लॅब पाहत आहात या लॅबमध्ये लाकूड तंतू काढून तंतूची एकमेकांशी अधिक समांतर मांडणी करतात याला कोमस्लायवर म्हणतात विंचरलेले पेळू आपण कोंबिंग मशीन पाहत आहात पेळू ओळून पीळ देऊन ज्या काउंडचा धागा बनवायचा असेल त्या काउंडचा धागा तयार करतात तो बॉबीन वर किंवा कोनवर गुंडाळून त्यापासून कापड तयार करतात तंतूचे गुणधर्म सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज भौतिक गुणधर्म फिजिकल प्रॉपर्टीज जैविक गुणधर्म बायोलॉजिकल प्रॉपर्टीज औष्णिक गुणधर्म थर्मल प्रॉपर्टीज सूक्ष्म दर्शकीय गुणधर्म मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज श्रुती तंतूच्या सूक्ष्म दर्शकीय गुणधर्म पुढील प्रमाणे आहेत सूक्ष्म दर्शकीय गुणधर्म सूक्ष्म दर्शकाखाली पाहिला असता हा तंतू रिव्हिनी प्रमाणे चपटा दिसतो तंतूच्या पूर्ण लांबीत त्याला पीड पडलेला असतो त्याचा व्यास असमान असतो थो, कुठे थोडा बारीक तर कुठे थोडा जाड असतो थो, सुती तंतूचा रंग पांढरा दिसतो सुती तंतूची सूक्ष्म दर्शकाखाली आढळणारी वैशिष्ट्ये तो रेबिनी प्रमाणे चपटा असतो त्याचा असमान व्यास असतो कापूस तंतूला नैसर्गिकपणे पीळ असतो त्यामुळे तंतू एकमेकात धरून धागा बनतो रंग पांढरा दिसतो भौतिक गुणधर्म फिजिकल प्रॉपर्टी सुती तंतूचे भौतिक गुणधर्म पुढील प्रमाणे आहेत लांबी चमक मजबूती स्थिती स्थापकता चिन्ह विरोधकता आर्द्रता शोषकता, घनता लांबी लेंथ सुती तंतू हे तंतू स्टेपल फायबर आहेत तंतूची लांबी कमी असल्याने तंतूंना पी देऊन धागा बनवावा लागतो लांबी एक पॉइंट आठ इंच ते दोन इंच इतकी असते चांगला धागा बनवण्यासाठी कटाई प्रक्रिया काळजीपूर्वक करावी लागते चमक क्लस्टर सुती तंतूंना अत्यंत कमी चमक असते त्यामुळे सुती कपडे निस्तेज व सर्वसाधारण दिसतात सुती कापडाची चमक वाढवण्यासाठी मर्सराइजेशन हे संस्करण करतात त्यामुळे सुती कपड्याची चमक वाढते व कपडे सुंदर दिसतात व त्याची मजबूतीही वाढते व कपडे आटत नाही सुती कपडे निस्तेज व सर्वसाधारण दिसतात म्हणून सण समारंभात सुती कपडे वापरत नाहीत मजबूती स्ट्रेन सुती तंतू हा नैसर्गिक तंतू मधील सर्वात मजबूत तंतू पैकी एक आहे त्याची मजबूती तीन पॉइंट ते झिरो ते पाच पॉइंट झिरो ग्रॅम आ, पर डेनियर नियर आहे सुती तंतूची कापडे मजबूत व टिकाऊ असतात तंतू ओले असताना त्याच्या मजबूतीमध्ये वीस टक्के वाढ वाढ होते वस्त्र धुलाय त्यामुळे फायदा होतो सुती कापड ओला केला असता त्याची मजबूती वाढते त्यामुळे सुती कपडे धुताना विशेष काळजी घ्यावी लागत नाही सुती कपडे धुताना घासले आपटले तरीही त्याच्यावर विपरीत परिणाम होत नाही फुलांचा हार करताना सूत पाण्यात ओले केलेल्या असतात त्यामुळे सूत आणखी मजबूत होऊन हार करताना धागा तुटत नाही स्थितीस्थापकता इल्यास्टिक रिकव्हरी अँड इलॉंगेशन सूती तंतूची स्थितिस्थापकता कमी असते त्याची तन्यता तीन ते दहा टक्के असून दोन टक्के तन्यतेला तो फक्त पंचाहत्तर टक्के आपली मूळ स्थिती प्राप्त करते सुती कपडे शरीराच्या हालचालीनुसार फारसे ताणले जात नाहीत परंतु त्याची मजबूती चांगली आहे त्यामुळे ते ताण सहन करू शकतात त्यामुळे सुती कपडे फाटत नाहीत सुनी विरोधकता रेसिलियन्सी चुनी विरोधकता म्हणजे कपड्या सुरगळण्यास विरोध करण्याची क्षमता सुती कपड्यांना वारंवार इस्त्री करावी लागते इस्त्री केल्याशिवाय पुन्हा वापरता येत नाहीत आर्द्रता शोषकता मॉइश्चर रिगन सुती तंतूची आर्द्रता शोषकता चांगली आहे पासष्ट टक्के सापेक्ष आर्द्रता व सत्तर डिग्री तापमान या आर्द्रता ग्रहण करण्याची क्षमता म्हणजेच पाणी शोषून घेण्याची क्षमता आठ पॉइंट पाच टक्के आहे सुती कपडे पाणी शोषून घेतात म्हणून ह्या कपड्यावर रंगविणे स्टार्च करणे इतर संस्करण करणे धुलाई करणे इत्यादी प्रक्रिया सहज केल्या जातात सुती तंतू घाम शोषून घेतात त्यामुळे अधिक आरामदायक असतात व म्हणून त्यांचा वापर उन्हाळ्यात किंवा गर्मीमध्ये करतात सुती तंतूची आर्द्रता शोषकता चांगली असते म्हणूनच सुती कपडे वाळण्यास वेळ लागतो चांगल्या आर्द्रता शोषकतेमुळे टॉवेल नॅपकिन अथवा घरातील कपडे पोचे तंतूचे बनवलेले असतात घनता म्हणजेच वजन सुती तंतूची घनता घन सेंटीमीटर असते सुती पासून वजनात जड कापड तयार होते कारण सुती तंतूची घनता वजन जास्त असते जैविक गुणधर्म प्रॉप प्रॉपर्टीज बुरशीचा परिणाम इफेक्ट ऑफ मिल्ड कीटकांचा परिणाम बुरशीचा परिणाम नैसर्गिक वनस्पती जन्य बुरशीचा हानिकारक परिणाम होतो तंतू हा वनस्पती पासून तयार झाल्यामुळे हो त्यावर बुरशी येते सुती तंतूवर दमट वातावरणात बुरशी येते कोरड्या वातावरणात बुरशी येत नाही म्हणून सुती कपडे कोरड्या स्थितीत संग्रही करावे कीटकांचा परिणाम या या तंतूवर कसर लागत नाही हा तंतू वनस्पती पासून तयार झाल्याने हानिकारक परिणाम होत नाही म्हणजे किडे हा तंतू खात नाही परंतु सिल्वर फिश तंतूचे नुकसान करतो औष्णिक गुणधर्म थर्मल प्रॉपर्टीज उष्णतेचा परिणाम इफेक्ट ऑफ हिट उष्णता वाहकता हीट कंडक्टिव्हिटी उष्णतेचा परिणाम सुती कपडे धुताना व इस्त्री करताना खूप जास्त तापमान सहन करू शकतात म्हणून सुती कपडे जास्त मळल्यास धुताना गरम पाणी वापरतात व वा सुती कपड्यावर गरम इस्त्रीचा वापर करतात सुती तंतू लवकर घेतात पिवळ्या ज्योतीने भरभर जळतात सुतीपासून दूर नेल्यानंतरही जळत राहतात तंतू जळताना येणारा वास हा कागद जळल्यासारखा येतो जळल्यावर हलकी भुरी राख उरते उष्णता वाहकता हीट कंडक्टिव्हिटी तंतूची उष्णता वाहून घेण्याची क्षमता म्हणजे उष्णता वाहकता सुती तंतू आपल्या शरीरातील उष्णता बाहेरील वातावरणात वाहून नेतात यामुळे शरीर थंड राहते म्हणून उन्हाळ्यात कपडे वापरण्यास योग्य असतात सुती, सुती तंतूचे लक्षात घे ठेवण्यासाठी थोडक्यात गुणधर्म सूक्ष्मदर्शक गुणधर्म सारखा चपटा व पीळ पडलेला लांबी आखुडतंतू अं एक अष्टाशींच ते अडीच इंच चमक कमी मजबूती चांगली तीन ते पाच ग्रॅम्स ओल्या स्थितीत आणखीनच मजबूती वाढते स्थिती कमी चुनी विरोधकता कमी असते आर्द्रता शोषकता चांगली घनता जास्त एक पॉइंट पाच ग्रॅम्स पर सेंटीमीटर बुरशीचा परिणाम हारिक हानिकारक परिणाम होतो कीटकांचा परिणाम हानिकारक परिणाम होत नाही उष्णतेचा परिणाम उच्च तापमान सहन करतात भरभर जडतात वाद जळणाऱ्या येतो उष्णता वाहकता चांगली असते सुती तंतूचे वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत तंतूच्या वैशिष्ट्यानुसार सुती कपड्यांचा उपयोग केला जातो सुती तंतू हा उपयुक्त अष्टपैलू असा बहुगनी तंतू आहे व किंमत सर्वांना परवडणारी असते त्यापासून मजबूत व टिकाऊ कपडे तयार होतात मऊ व पुरेशी लवचिक कपडे तयार होतात कपड्यामध्ये हवा खेळती राहते म्हणून हा सर्वाधिक लोकप्रिय तंतू आहे सुती तंतूचे मातीत विघटन होते म्हणून तो पर्यावरण पर पुरक तंतू आहे भारतासारख्या उष्ण हवामान असलेल्या देशात उन्हाळ्यात किंवा गर्मीमध्ये वापरण्यात जास्त आरामदायक व सोयीस्कर असतात कारण ह्या तंतूची उष्णता वाहकता व वा आर्द्रता शोषकता चांगली असते हे तंतू जास्त उष्णता सहन करतात तंतू आपल्या शरीरातील उष्णता वातावरणात वाहून देतात त्यामुळे शरीर थंड राहते हे कपडे उष्णतेमुळे आलेला घाम शोषून घेतात म्हणून सुती कपडे वापरणे योग्य असते स्वयंपाक करताना किंवा फटाके फुटताना सुती कपडे वापरणे योग्य असतात कारण सुती कपड्यावर उष्णतेचा लवकर परिणाम होत नाही ते जास्त उष्णता सहन करतात ते लवकर पेटत नाही तसेच कृत्रिम तत्व सारखे जळताना वितरून अंगाला चिकटत नाही सुती कपड्यांची राख होते म्हणून जेथे आगीचा धोका असतो तेथे सुती कपड्यांचा वापर करतात सुती तंतू मजबूत असून तंतू ओला केला असता तंतूची मजबूती जास्त वाढते हे तंतू अल्काचा चांगला प्रतिकार करतात त्यामुळेच या कपड्याची धुलाई प्रक्रिया सोपी असते दगडावर आपटल्यास घासल्यास तंतू खराब होत नाही त्यामुळे सुती कपडे धुताना जास्त काळजी घ्यावी लागत नाही बाजारामध्ये मानवनिर्मित तंतू बरोबरच्या संमिश्र कापडासाठी साठी सुती कप तंतूला सर्वाधिक मागणी आहे कारण अशी कापडे सुती तंतू मधील कमतरता दूर करतात सुती तंतू मध्ये मानवनिर्मित तंतू मिसळल्यामुळे जास्त मजबूत लवचिक व न चुरगळणारी कपडे तयार होतात ब्लेंड सुती वस्त्रे सुती वस्त्रासारखे स्पर्शास मऊ सुखकारक आल्हाददायक कम्फर्टेबल आर्द्रता शोषक असतात क्रीडा पोशाखाकरता सुती सुतीत कपड्यांचा उपयोग करतात कारण हे कपडे घाम शोषून घेतात त्यामुळे ज्या क्रीडा प्रकारात जास्त घाम येतो त्या क्रीडा पेहरावासाठी सुती कपड्यांचा उपयोग करतात उदाहरणार्थ टी शर्ट ट्रॅकसूट सॉक्स इत्यादी कपडे जास्त करू शकतात सुती उष्णता तापमान सहन म्हणून उकळून कपडे निर्जंतुक करता येतात उकळल्यामुळे रोगजंतू जंतू नाहीश होतात त्यामुळे आजारी व्यक्तींचे रुग्णांचे कपडे चादरीसाठी सुती तंतूंचा उपयोग करतात आर्द्रता शोषकता या गुणधर्मामुळे जखमांची मलमपट्टी करण्यासाठी सुती तंतूचा उपयोग करतात म्हणून वैद्यकीय क्षेत्रात सुतीतंतूंचा जास्त प्रमाणात वापर होतो सुती तंतूचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत पेहरावासाठी उपयोग गृहोपयोगी व गृहसजावटीसाठी उपयोग वैद्यकीय उपयोग व्यापारी औद्योगिक व अवांतर उपयोग तंतूचा पेहरावासाठी उपयोग होतो बाळांचे कपडे लहान मुलामुलींचे कपडे स्त्रिया व पुरुषांचे कपडे कपडे टोप्या रुमाल अंतवस्त्र अंडर गार्मेंट साड्या ब्लाउज शर्ट टी शर्ट पॅन्ट जीन्स टॉप्स खेळाडूचे पेहराव ट्रॅकसूट हातमोजे पायमोजे सॉक्स इत्यादी जीन्स तयार करण्यासाठी जास्त प्रमाणात सुती तंतूचा उपयोग होतो गृह सजाव गृह उपयोगी व गृह सजावटीसाठी उपयोग पायपोसणे पोछे टॉवेल्स नॅपकिन्स पंचे टेबल कव्हर पिशव्या पडदे ड्रेपरी गालिचे रग्स धोड चादरी उशांचे कव्हर सतरंजा रजया गोधळ्या आसन इत्यादी वैद्यकीय उपयोग दोरे मलमपट्टीसाठी कापूस बँडेज रुग्णांचे कपडे चादरी इत्यादीसाठी सुती तंतू वापरतात व्यापारी औद्योगिक अवांतर उपयोग लेसेस बुटाच्या नाळ्या बूट वाती फुलवाती जान्हवी भरतकाम व शिवणकामाचे दोरे पुस्तक बांधणीसाठी वापरले दोरे मासेमारीचे जाळे ताळपत्री तंबू इत्यादीसाठी सुती तंतूंचा वापर करतात